नमस्कार, मी जाधव पीएल, स्वामी रामानंद भारती ज्युनियर कॉलेज तासगाव इथे केमिस्ट्री डिपार्टमेंटमध्ये लेक्चरर आहे. मागच्या दोन लेक्चरमध्ये आपण थर्मोडायनॅमिक्स हा टॉपिक सुरू केलेला आहे आणि त्याचे दोन लेक्चर्स झाले. त्यामध्ये आपण कन्सेप्ट ऑफ मॅक्झिमम वर्क इथंपर्यंत आलेलो आहे. आता आपण पुढचा जो पॉईंट आहे हा इंटरनल एनर्जी हा पॉईंट बघणार आहे. आता इंटरनल एनर्जी म्हणजे काय, तर त्याचं सिम्बॉल यू आहे. आता या आता जो पॉईंट आपण घेणार आहे त्यामध्ये इंटरनल एनर्जी, फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स आणि एन्थाल्पी हे तीन पॉईंट आज आपण घेणार आहे. तर यामध्ये फार काळजीपूर्वक लक्ष देऊन आपल्याला बघावं लागेल, फार बारकाईनं याचा अभ्यास करावा लागेल. कारण इथं साईन कन्व्हेन्शन जे आहेत ही साईन कन्व्हेन्शन फार महत्वाची आहेत. म्हणजे शब्द नीट ऐकले पाहिजेत. जर अवर डन आहे हे ऑन द सिस्टीम आहे का बाय द सिस्टीम आहे त्यानुसार साईन कन्व्हेन्शन चेंज होत असतं. हीट ॲब्सॉर्ब आहे काय इव्हॉल्व आहे याच्यावरती साईन कन्व्हेन्शन ठरतं. आणि त्यामुळे इथं प्रत्येक गोष्ट आपल्याला नीट बारकाईनं बघावी लागते. तर आपण सुरुवात करूया इंटरनल एनर्जीला. इंटरनल एनर्जी ऑफ सिस्टीम म्हणजे काय, तर आपल्याला माहिती की प्रत्येकामध्ये आपल्याकडे काम करण्याची एक ऊर्जा असते. म्हणजे आपल्याकडे जी ऊर्जा आहे ही आपली आपल्या शरीरामध्ये आहे. तसं सिस्टीम जी आहे या सिस्टीममध्ये सुद्धा काय असते, तर एनर्जी असते. जे एनर्जी असोसिएटेड, एव्हरी सबस्टन्स इज असोसिएटेड विथ डेफिनाइट अमाऊंट ऑफ एनर्जी, दॅट इज नोन एज अ इंटरनल एनर्जी. म्हणजे प्रत्येकामध्ये जी एनर्जी सामावलेली असते त्याला काय म्हटलं जातं, इंटरनल एनर्जी म्हटलं जातं. आता ही जी इंटरनल एनर्जी आहे ही कशापासून मिळते, तर त्याच्यामध्ये जे कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स आहेत या कॉन्स्टिट्युएंट जे काही घटक आहेत त्यांची जी पोटेन्शियल एनर्जी आणि कायनेटिक एनर्जी आहे याच्यापासून आपल्याला इंटरनल एनर्जी मिळते. आता ही जी इंटरनल एनर्जी आहे ही त्या सिस्टीममध्ये स्टोअर केलेली असते. त्यामुळं इंटरनल एनर्जीची डेफिनेशन काय, तर एव्हरी सबस्टन्स इज असोसिएटेड विथ डेफिनाइट अमाऊंट ऑफ एनर्जी, दॅट इज नोन एज अ इंटरनल एनर्जी. आता आपण समजा एखादी सिस्टीम आहे आणि त्याची इनिशियल इंटरनल एनर्जी आहे, इनिशियल स्टेटमध्ये ही U1 आहे आणि फायनल जी स्टेट आहे त्यामध्ये असणारी त्याची इंटरनल एनर्जी U2 आहे. तर ह्या दोन्ही मधला जो फरक आहे म्हणजेच डेल्टा यू चेंज इन इंटरनल एनर्जी इज इक्वल टू U2 मायनस U1. म्हणजे हा दोन्हीचा इनिशियल आणि फायनल स्टेट आणि इनिशियल स्टेट यांच्या इंटरनल एनर्जी मधला जो डिफरन्स आहे त्याला आपण काय म्हणतो, चेंज इन इंटरनल एनर्जी, दॅट इज डेल्टा यू. म्हणजे हे काय इंडिकेट करतं, तर इथं U2 ही फायनल स्टेटची इंटरनल एनर्जी आहे, U1 ही इनिशियल इनिशियल स्टेटची इंटरनल एनर्जी आहे. याचाच अर्थ इंटरनल एनर्जी ही काय आहे, स्टेट फंक्शन आहे. दिस प्रॉपर्टी डिपेंड्स ऑन द स्टेट ऑफ सिस्टीम अँड सो इट इज स्टेट फंक्शन. दुसरा पॉईंट काय, तर ही जी एनर्जी आहे ही कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स पासून मिळते. आता हे जे कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स आहेत म्हणजेच कशावर अवलंबून आहे, तर अमाऊंट ऑफ द कॉन्स्टिट्युएंट्स वरती आहे. आणि त्यामुळे अमाऊंट ऑफ सबस्टन्स वरती जी प्रॉपर्टी अवलंबून असते तिला आपण काय म्हणतो, एक्सटेन्सिव प्रॉपर्टी. आणि म्हणून ही जी प्रॉपर्टी आहे ही कशी आहे, एक्सटेन्सिव प्रॉपर्टी आहे आणि स्टेट फंक्शन आहे. आता आपण बघणार आहे की ही जी इंटरनल एनर्जी आहे ही इंटरनल एनर्जी काय होते, रिलीज होते किंवा ऍब्सॉर्ब केली जाते, ट्रान्सफर होते. म्हणजे एखादी सिस्टीम आहे आणि त्या सिस्टीम मध्ये समजा आपण हीट सप्लाय केली, तर बाहेरून हीट सप्लाय केली तर काय होईल, त्याची इंटरनल एनर्जी सिस्टीमची वाढेल. म्हणजे सिस्टीम जेव्हा हीट एनर्जी ऍब्सॉर्ब करते म्हणजेच जेव्हा हीटिंग होईल किंवा हीट एनर्जी सप्लाय केली जाईल त्यावेळी हीट काय होणार आहे, ऍब्सॉर्ब होणार आहे आणि त्यामुळे सिस्टीमची इंटरनल एनर्जी वाढणार आहे. आणि म्हणून त्याला काय येणार, साइज सिम्बॉल हा प्लस U येणार. जेव्हा वर्क डन आहे, आता इंटरनल एनर्जी आहे ही इंटरनल एनर्जीची ट्रान्सफर ही दोन पद्धतीने होणार. कुठल्याही एनर्जीची ट्रान्सफर जी आहे ही थर्मोडायनॅमिक्स मध्ये दोन स्वरूपात होते, एक तर हीट एनर्जीच्या किंवा वर्क डनच्या. त्यामुळे आपण इथं बघितलं की समजा हीटिंग आहे,
तर ज्या सिस्टीमला आपण हीट सप्लाय करतो त्यावेळी त्याला साइन काय द्यायचं, प्लस यू द्यायचं, किंवा समजा आपण प्लस डेल्टा यू. आता समजा आपण त्याला कूल केलं म्हणजे सिस्टीम रिलीजेस हीट, सिस्टीम पासून एनर्जी, हीट एनर्जी सराउंडिंगला दिली गेली, म्हणजे सिस्टीमची एनर्जी काय होणार आहे, कमी होणार आहे, आणि त्यामुळे इथं चेंज इन इंटरनल एनर्जी याला साइन काय येणार, निगेटिव्ह येणार. म्हणजे साइन कन्व्हेन्शन मध्ये हीट सप्लाय होत असेल तर डेल्टा यू हा पॉझिटिव्ह येतो, आणि जर हीट रिलीज होत असेल तर डेल्टा यू हा निगेटिव्ह असतो. दुसरं आहे की समजा वर्क डन आहे, तर वर्क डन ऑन द सिस्टीम आहे, म्हणजे समजा सिस्टीमनं काम केलं सराउंडिंग वरती, तर काय होईल, सिस्टीमची एनर्जी कमी होईल. आपण जेव्हा काम करतो तेव्हा आपली एनर्जी कमी होते, तसं सिस्टीमनं जेव्हा काम केलं म्हणजेच वर्क इज डन बाय द सिस्टीम असेल, त्यावेळी डेल्टा यू हा काय असेल, निगेटिव्ह असेल. आणि जेव्हा सिस्टीम वरती काम होईल, वर्क इज डन ऑन द सिस्टीम असेल, तेव्हा डेल्टा यू काय असेल, पॉझिटिव्ह असेल. हे जे साइन कन्व्हेन्शन आहे हे नेहमी लक्षात ठेवायचं की वर्क डन जेव्हा असेल, वर्क डन ऑन द सिस्टीम असेल तर डेल्टा यू पॉझिटिव्ह असतो, आणि वर्क डन बाय द सिस्टीम असेल तर डेल्टा यू निगेटिव्ह असतो. फॉर एक्झाम्पल, एखादी सिस्टीम आहे, when that system absorb 20 kilojoules heat, the heat jar absorb keli tar sign kay yenar, plus 20 kilojoules, je delta u kay yenar, plus 20 kilojoules. ata samjha ekadi system ahe tyani work done jahe he kay kela, performs 15 kilojoules of work that is done on the system. samjha system varte he kaam jhale तर काय होईल, त्याचं साइन काय येणार, प्लस येणार. व्हेन वर्क इज डन बाय द सिस्टीम, एखादी सिस्टीम आहे, त्या सिस्टीम रिलीजेस 10 किलो जूल हीट, समजा 10 किलो जूल हीट त्यांना रिलीज केली तर साइन काय येणार, मायनस 10 येणार. आणि त्यावेळी त्याचं काम किती आहे समजा, तर इट डू द वर्क ऑफ 15 किलो जूल, एवढं जर यांनी वर्क केलं तर टोटली ह्या दोन्हीला साइन काय येणार आहे, निगेटिव्ह येणार आहे. दॅट मीन्स 25 किलो जूल्स हा काय असेल, त्याचा डेल्टा यू असेल, चेंज इन इंटरनल एनर्जी डेल्टा यू असेल मायनस 25 किलो जूल्स. तर इथं आपण साइन कन्व्हेन्शन कशी द्यायची हा पॉइंट बघितला. त्यानंतर आपण बघणार आहे फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. आता फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स हा तुम्हाला नवीन नाहीये, गेल्या वर्षी आपण लॉज ऑफ केमिकल कॉम्बिनेशन्स हा टॉपिक अभ्यासलेला आहे, त्यामध्ये आपण वेगवेगळे लॉज बघितले, त्याचाच थोडासा संबंध इथं आहे फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. आणि हा फार महत्वाचा पॉइंट आहे, याच्यावरती हमकास प्रश्न असतो बोर्डला, गिव एनी टू स्टेटमेंट्स ऑफ फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. आणि ही फार सोपी अशी स्टेटमेंट्स आहेत. सगळ्यात सोपं स्टेटमेंट सुरुवातीला सांगते की टोटल एनर्जी ऑफ युनिव्हर्स इज रिमेन्स कॉन्स्टंट, जी युनिव्हर्सची जी एनर्जी आहे ही कॉन्स्टंट आहे. आता ही कॉन्स्टंट काय, तर आपण गेल्या वर्षी एक तुम्हाला पण सगळ्यांना ऊर्जेचा अक्षयतेचा नियम माहित आहे की एनर्जी कॅन नाइदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉइड, तोच इथं स्टेटमेंट आहे की एनर्जी इज नाइदर क्रिएटेड नॉर डिस्ट्रॉइड, इट कॅन कन्व्हर्टेड फ्रॉम वन फॉर्म टू अदर. जी कुठलीही प्रोसेस होत असताना एनर्जी ही डिस्ट्रॉय होणार नाही किंवा प्रोड्यूस केली जाणार नाही, फक्त काय होईल, वन फॉर्म ऑफ एनर्जी इज कन्व्हर्टेड इन टू अदर फॉर्म. आता आपल्याला माहित आहे की थर्मोडायनॅमिक्स मध्ये काय असते, सिस्टीम असते प्लस काय असतो, सराउंडिंग असतो, आणि ह्या सगळ्याचं मिळून काय बनतं, युनिव्हर्स बनतं. त्यामुळे सिस्टीम प्लस सराउंडिंग ह्या दोन्हीच्या एनर्जी जी आहे ही काय असेल, द टोटल एनर्जी ऑफ सिस्टीम अँड सराउंडिंग रिमेन्स कॉन्स्टंट व्हाइल सिस्टीम चेंजेस फ्रॉम इनिशियल स्टेट टू फायनल स्टेट. जे एखादी सिस्टीम इनिशियल स्टेट टू फायनल स्टेट जात असेल तर त्या ठिकाणी काय, तर सिस्टीम आणि सराउंडिंग
सिस्टीम अँड सराउंडिंग इज कॉन्स्टंट. सो फ्रेंड, सिस्टीम अँड सराउंडिंग या दोन्हीची टोटल एनर्जी काय असणार आहे? कॉन्स्टंट असणार आहे. जेव्हा सिस्टीम ही एका इनिशियल स्टेट मधून दुसऱ्या इनिशियल स्टेट मध्ये जाईल त्यावेळी टोटल एनर्जी ऑफ सिस्टीम अँड सराउंडिंग रिमेन्स कॉन्स्टंट. आणि त्यामुळं सिस्टीम अँड सराउंडिंगची एनर्जी बदलत नाही, म्हणजे युनिव्हर्सची एनर्जी चेंज होईल का? होणार नाही. आणि मग दुसरं स्टेटमेंट आहे, टोटल एनर्जी ऑफ युनिव्हर्स रिमेन्स कॉन्स्टंट. तिसरं स्टेटमेंट आपण बघितलं की समजा एखादी सिस्टीम आयसोलेटेड असते, तर आयसोलेटेड सिस्टीम मध्ये एनर्जी एक्सचेंज होत नाही आणि त्यामुळं टोटल एनर्जी ऑफ अन आयसोलेटेड सिस्टीम रिमेन्स कॉन्स्टंट. हे तिसरं स्टेटमेंट आहे, टोटल एनर्जी ऑफ अन आयसोलेटेड सिस्टीम रिमेन्स कॉन्स्टंट. आणि चौथं स्टेटमेंट काय आहे, तर एनर्जी इज नाइदर क्रिएटेड नॉर डिस्ट्रॉइड, इट कॅन बी कन्व्हर्टेड फ्रॉम वन फॉर्म टू अदर फॉर्म. आता आपल्याला याचं मॅथमॅटिकल एक्सप्रेशन बघायचंय. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्सचं एक्सप्रेशन फॉर फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. आता हे एक्सप्रेशन काय, तर इंटरनल एनर्जी चेंज होते, इंटरनल एनर्जी चेंज होते म्हणजेच डेल्टा यू. समजा एखादी सिस्टीम आहे दॅट ऍब्सॉर्ब क्यू कॅलरीज ऑफ हीट अँड सिस्टीम डू द वर्क दॅट इज डब्ल्यू, देन चेंज इन इंटरनल एनर्जी डेल्टा यू इज इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू. सो दिस इज स्टेटमेंट ऑफ फर्स्ट लॉ, मॅथमॅटिकल स्टेटमेंट फॉर फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. आता आपल्याला हे जे एक्सप्रेशन आहे, हे एक्सप्रेशन वेगवेगळ्या प्रोसेसला पण अप्लाय करणार आहे. आता त्यामध्ये ज्या पहिली प्रोसेस आहे ही आहे आयसोथर्मल प्रोसेस. इथं मी अगोदर स्टेटमेंट लिहून ठेवते एका बाजूला, डेल्टा यू इज इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू. आता ह्यामध्ये कसा कसा बदल होतोय, प्रोसेस बदलली की त्याप्रमाणे हे जे एक्सप्रेशन आहे त्यामध्ये चेंज होणार आहे. आता पहिला जे प्रोसेस आहे ही आहे आयसोथर्मल. आता आयसोथर्मल प्रोसेस असेल तर आपल्याला माहित आहे की आयसोथर्मल प्रोसेस मध्ये काय कॉन्स्टंट असतं, टेम्परेचर कॉन्स्टंट. टेम्परेचर कॉन्स्टंट असेल तर डेल्टा टी काय येणार आहे, याचा झिरो येणार आहे. याचाच अर्थ इंटरनल एनर्जी मध्ये चेंज होणार नाही, त्यामुळे डेल्टा यू इज इक्वल टू झिरो येईल. आता ही व्हॅल्यू आपण डेल्टा ईची एक्सप्रेशन मध्ये ऍड केली तर काय येईल, झिरो इज इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू. म्हणजेच काय आलं, आपण रिअरेंज केलं हे इक्वेशन तर मायनस डब्ल्यू इज इक्वल टू क्यू किंवा डब्ल्यू इज इक्वल टू मायनस क्यू. आता हे काय इंडिकेट करतं, तर जेवढी अमाऊंट ऑफ हीट ट्रान्सफर केली जाईल तेवढ्या अमाऊंट ऑफ हीटचं कन्वर्जन कशामध्ये होईल, वर्क डन मध्ये होईल. म्हणजे आता इथं साईन कन्व्हेन्शन बघा, इथं वर्क डन मायनस डब्ल्यू आहे, म्हणजेच काय, वर्क इज डन बाय द सिस्टीम आहे. आणि हे कधी होतंय, तर क्यू पॉझिटिव्ह आहे, म्हणजेच काय, व्हेन हीट इज ऍब्सॉर्ब देन दॅट ऍब्सॉर्ब हीट इज डायरेक्टली कन्व्हर्टेड इन टू वर्क डन बाय द सिस्टीम. तसं इथं आपण बघितलं तर डब्ल्यू पॉझिटिव्ह आहे, म्हणजेच काय, वर्क डन ऑन द सिस्टीम आहे. अँड दिस इज डन बाय व्हेन सिस्टीम लूजेस एनर्जी दॅट इज मायनस क्यू. सो इन आयसोथर्मल प्रोसेस डब्ल्यू इज इक्वल टू मायनस क्यू. सेकंड जी प्रोसेस आहे ही आहे अॅडिएबॅटिक प्रोसेस. आता अॅडिएबॅटिक प्रोसेस मध्ये काय होतं, तर आपल्याला माहित आहे की अॅडिएबॅटिक प्रोसेस मध्ये हीट डज नॉट एक्सचेंजेस, आणि हीट एक्सचेंज होत नाही, म्हणजे सिस्टीम आणि सराउंडिंग मध्ये हीट एक्सचेंज होत नाही. त्यामुळे काय होणार आहे, तर हीट एक्सचेंज होत नाही याचाच अर्थ क्यू इज इक्वल टू झिरो असेल. आता क्यू झिरो आहे हे आपण काय लिहिलं, तिथं सबस्टिट्यूट केली तर काय येणार, डेल्टा यू इज इक्वल टू डब्ल्यू, म्हणजेच काय, किंवा मायनस डेल्टा यू इज इक्वल टू डब्ल्यू मायनस डब्ल्यू. आता ही दोन्ही एक्सप्रेशन काय सजेस्ट करतात, तर चेंज इन इंटरनल एनर्जी
इज युटिलाइज्ड टू इन परफॉर्मिंग द वर्क, म्हणजे समजा इंटरनल एनर्जी इनक्रीज होते तर वर्क डन काय येतंय, पॉझिटिव्ह येतं. आणि समजा इंटरनल एनर्जी डिक्रीज होत असेल तर वर्क डन काय येणार, निगेटिव्ह येणार. म्हणजेच व्हेन वर्क इज डन बाय द सिस्टीम असेल त्यावेळी इंटरनल एनर्जी डिक्रीज होणार आहे, आणि व्हेन वर्क डन ऑन द सिस्टीम असेल त्यावेळी इंटरनल एनर्जी ही इनक्रीज होणार आहे. म्हणजेच इथं दुसरं रिलेशन आपल्याला मिळालं, डेल्टा यू इज इक्वल टू डब्ल्यू. तिसरी जी प्रोसेस आहे ही आहे आयसोकोरिक प्रोसेस. आता आयसोकोरिक प्रोसेस काय असते, तर यामध्ये व्हॉल्यूम कॉन्स्टंट असत. व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे म्हणजेच काय, तर चेंज इन व्हॉल्यूम डेल्टा पी काय येणार, इथं झिरो येणार. आता ह्या एक्सप्रेशन मध्ये आपल्याला डेल्टा ही कुठे दिसत नाही, पण आपण वर्कचं एक्सप्रेशन घेतलेलं होतं त्यामध्ये आपल्याला माहित आहे की डब्ल्यू इज इक्वल टू मायनस पी डेल्टा व्ही आहे. आपण डब्ल्यूच्या जागी ही व्हॅल्यू घातली तर काय येईल, इथं डेल्टा यू इज इक्वल टू क्यू प्लस क्यू मायनस पी डेल्टा व्ही. आता इथं क्यू जो आहे म्हणजेच हीट जे आहे हे काय आहे, तर ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम आहे म्हणून आपण इथं सिम्बॉल वापरला क्यू व्ही. डेल्टा व्ही हा किती आहे, झिरो आहे, त्यामुळे त्याची व्हॅल्यू काय येणार आहे, झिरो येणार आहे. आणि म्हणून डेल्टा यू इज इक्वल टू काय आला, क्यू आला ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. म्हणजे जिथं आपल्याला पुढचं रिलेशन मिळालं ऍट आयसोकोरिक प्रोसेस डेल्टा यू इज इक्वल टू क्यू व्ही, म्हणजे चेंज इन इंटरनल एनर्जी इज इक्वल टू हीट ट्रान्सफर ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. चौथी जी प्रोसेस आहे ही आहे आयसोबारिक प्रोसेस. आता आयसोबारिक मध्ये आपल्याला माहित आहे काय कॉन्स्टंट असतं, प्रेशर. प्रेशर कॉन्स्टंट आहे. आता प्रेशर कॉन्स्टंट आहे त्यामुळे आपलं जे रिलेशन आहे डेल्टा यू इज इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू, सो दॅट इज इक्वल टू क्यू प्लस मायनस पी डेल्टा व्ही. कारण डब्ल्यू ची व्हॅल्यू किती आहे, मायनस पी डेल्टा व्ही आहे. जे डेल्टा यू इज इक्वल टू क्यू, आता जे आहे म्हणजेच हीट ट्रान्सफर जे आहे हे ऍट कॉन्स्टंट प्रेशर आहे म्हणून आपण इथं काय म्हणणार, क्यू पी म्हणणार. म्हणून रिलेशन आलं डेल्टा यू इज इक्वल टू क्यू पी मायनस पी डेल्टा व्ही. आपण हे ह्या साईडला घेतलं तर काय येईल, डेल्टा यू प्लस पी डेल्टा व्ही इज इक्वल टू क्यू पी. म्हणजे आपल्याला रिलेशन मिळालं इथं क्यू पी इज इक्वल टू डेल्टा यू प्लस पी डेल्टा व्ही. म्हणजे चार वेगवेगळ्या प्रोसेस आपण बघितला तर चारही प्रोसेस मध्ये आपल्याला फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्सचं एक्सप्रेशन हे वेगवेगळ्या पद्धतीने येतं. आयसोथर्मल प्रोसेस मध्ये वर्क डन इज इक्वल टू हीट ट्रान्सफर येतं. इन अडायबेटिक प्रोसेस चेंज इन इंटरनल एनर्जी इज इक्वल टू वर्क डन आहे. इन केस ऑफ आयसोकोरिक प्रोसेस चेंज इन इंटरनल एनर्जी इज इक्वल टू हीट ट्रान्सफर ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम, अँड इन आयसोबारिक प्रोसेस हीट ट्रान्सफर ऍट कॉन्स्टंट प्रेशर इज इक्वल टू चेंज इन इंटरनल एनर्जी प्लस वर्क डन. पॉइंट इज रिलेशन बिटवीन डेल्टा एच अँड डेल्टा यू इन केमिकल प्रोसेस. आता आपण बघितलं की डेल्टा एच बरोबर काय येतो, डेल्टा यू प्लस पी डेल्टा व्ही. आता हे जे रिलेशन आहे यामुळे ऍट कॉन्स्टंट प्रेशर असेल तर व्हॉल्यूम चेंज जो आहे हा सॉलिड्स आणि लिक्विडच्या बाबतीत हा एकदम निग्लिजिबल असतो, आणि त्यामुळे पी डेल्टा व्ही हा निग्लेक्ट केला तर सॉलिड आणि गॅसेससाठी डेल्टा एच इज इक्वल टू काय येणार, डेल्टा यू येणार.
हे जे रिलेशन आहे डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू फॉर रिएक्टेंट्स प्रेजेंट इन सॉलिड स्टेट एंड लिक्विड स्टेट, कारण ह्या दोन्ही स्टेट मध्ये व्हॉल्यूम चेंज हा काय असतो, निग्लिजिबल असतो. आता आपण जे डेरिवेशन बघणार आहोत हे फक्त गॅसियस स्टेट मध्ये जर रिएक्टंट आणि प्रॉडक्ट असतील तर त्यांच्यासाठीचं हे रिलेशन आहे. आता जर समजा गॅसियस स्टेट मध्ये असतील तर आपल्याला माहिती आहे की व्हॉल्यूम ऑफ द गॅस चेंजेस विथ प्रेशर, आणि त्यामुळे प्रेशर चेंज झालं तर व्हॉल्यूम चेंज होणार आहे. समजा व्ही वन हे इनिशियल व्हॉल्यूम असेल किंवा रिएक्टंटचं व्हॉल्यूम असेल, आणि व्ही टू हे प्रॉडक्टचं व्हॉल्यूम आहे, तर काय होईल इथं रिलेशन मध्ये आपल्याला डेल्टा एच इज इक्वल टू काय येणार, डेल्टा यू प्लस पी इंटू व्ही टू मायनस व्ही वन, म्हणजेच काय आलं, दॅट इज इक्वल टू डेल्टा यू प्लस पी व्ही टू मायनस पी व्ही वन. आता समजा आपण बिहेव केलं की हे जे गॅसेस आहेत हे आयडियल गॅसेस आहेत, ते बिहेव आयडियली, दॅट मीन्स दे फॉलो आयडियल गॅस इक्वेशन. आपल्याला आयडियल गॅस इक्वेशन माहित आहे की पी व्ही इज इक्वल टू एन आर टी. समजा एन वन हे नंबर ऑफ मोल्स ऑफ रिएक्टंट असते आणि एन टू हा नंबर ऑफ मोल्स ऑफ प्रॉडक्ट असेल, तर पी व्ही वन इज इक्वल टू काय येणार, एन वन आर टी, आणि पी व्ही टू इज इक्वल टू एन टू आर टी. आता ह्या व्हॅल्यू आपण इथे या इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट केला तर आपल्याला मिळेल डेल्टा यू प्लस एन टू आर टी मायनस एन वन आर टी, दॅट इज इक्वल टू डेल्टा यू प्लस एन टू मायनस एन वन आर टी, दॅट इज इक्वल टू डेल्टा यू प्लस एन टू मायनस एन वन ला आपण काय म्हटलं, डेल्टा एन म्हटलं, तर डेल्टा एन आर टी. सो डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू प्लस डेल्टा एन आर टी. डेल्टा एन म्हणजे काय, तर चेंज इन नंबर ऑफ मोल्स, म्हणजेच एन टू मायनस एन वन, म्हणजेच डेल्टा एन हा काय, डिफरन्स इन नंबर ऑफ मोल्स ऑफ प्रॉडक्ट अँड रिएक्टंट. तर हे जे एक्सप्रेशन आहे हे आपल्याला मिळालं डेल्टा रिलेशन बिटवीन डेल्टा एच अँड डेल्टा यू फॉर केमिकल प्रोसेस इन विच रिएक्टंट्स अँड प्रॉडक्ट आर प्रेझेंट इन गॅसियस स्टेट. आता आपण पुढचा रिलेशन बघणार आहे की रिलेशन इन वर्क डन, वर्क डन इन केमिकल प्रोसेस. वर्क डन इन केमिकल रिएक्शन किंवा केमिकल प्रोसेस आपल्याला माहित आहे की वर्क डन जे आहे डब्ल्यू इज इक्वल टू काय असतो, मायनस पी एक्सटर्नल इंटू डेल्टा पी. ऍट कॉन्स्टंट प्रेशर अँड टेम्परेचर डब्ल्यू इज इक्वल टू मायनस पी डेल्टा पी. आता डेल्टा पी म्हणजे काय, चेंज इन व्हॉल्यूम आहे. समजा व्ही टू हे इनिशियल व्हॉल्यूम आहे, सॉरी फायनल व्हॉल्यूम आहे, आणि व्ही वन हे इनिशियल व्हॉल्यूम असेल, तर काय इथे येणार, दॅट इज इक्वल टू मायनस पी इंटू व्ही टू मायनस व्ही वन, दॅट इज इक्वल टू, आणि आपण याला मल्टीप्लाय केलं तरी मायनस पी व्ही टू प्लस पी व्ही वन. आता आपण मगाशी बघितलं त्याप्रमाणे जर याला आयडियल गॅस इक्वेशन नुसार पी व्ही इज इक्वल टू एन आर टी आहे, म्हणजे पी व्ही वन इज इक्वल टू काय येणार, एन वन आर टी, आणि पी व्ही टू बरोबर काय येणार, एन टू
आर टी या वैल्यू अपन इथे सब्स्टिट्यूट केल्या तर काय येईल माइनस एन टू आर टी प्लस एन वन आर टी। आता आपण थोडस याला रीअरेंज केलं तर निगेटिव्ह साइनला बाहेर घेतलं म्हणजे मल्टीप्लाय केलं आपण तर इथे येणार मायनस एन टू आर टी मायनस एन वन आर टी म्हणजे मायनस हा मायनस होईल आणि मायनस मायनस हा प्लस होईल। सो मायनस इन ब्रॅकेट एन टू आर टी मायनस एन वन आर टी दॅट इज इक्वल टू मायनस तर एन टू मायनस एन वन घेतला आपण इथं तर मायनस एन टू मायनस एन वन आर टी एन टू मायनस एन वन म्हणजेच काय डेल्टा एन आहे दॅट इज इक्वल टू काय येणार मायनस डेल्टा एन आर टी म्हणजेच वर्क डन काय आलं इथं केमिकल प्रोसेस मध्ये डब्ल्यू इज इक्वल टू मायनस डेल्टा एन आर टी। आता इथं डेल्टा एन म्हणजे काय तर चेंज इन नंबर ऑफ मोल्स आहे समजा एन टू हा नंबर ऑफ मोल्स ऑफ प्रॉडक्ट आहे आणि एन वन हा काय नंबर ऑफ मोल्स ऑफ रिएक्टंट आहे। जर एन टू हा एन वन पेक्षा मोठा असेल एन टू इज ग्रेटर दॅन एन वन असेल तर काय होईल डब्ल्यू काय येणार तर हा जो डेल्टा एन आर टी आहे जर एन टू ग्रेटर असेल तर डेल्टा एन पॉझिटिव्ह येईल म्हणजे डेल्टा एन आर टी ची व्हॅल्यू प्लस येईल पण याला निगेटिव्ह साईन आहे इथं त्यामुळे वर्क डन काय येणार निगेटिव्ह येणार म्हणजेच इथं डब्ल्यू हा काय असेल लेस दॅन झिरो असेल म्हणजेच हे जे वर्क आहे हे कसं असेल वर्क ऑफ एक्सपान्शन असेल दॅट इज वर्क इज डन बाय द सिस्टीम ऑन सराउंडिंग। पण समजा एन टू हा एन वन पेक्षा लहान असेल म्हणजे नंबर ऑफ मोल्स ऑफ प्रॉडक्ट इज लेस दॅन नंबर ऑफ मोल्स ऑफ रिएक्टंट असेल तर त्यावेळी डब्ल्यू हा काय असेल ग्रेटर दॅन झिरो असेल कारण काय तर इथं नंबर ऑफ मोल्स ऑफ रिएक्टंट जास्त आहेत आणि प्रॉडक्ट्सचे कमी आहेत म्हणजेच इथं वर्क ऑफ कॉम्प्रेशन झालेलं आहे वर्क इज डन ऑन द सिस्टीम अँड डब्ल्यू हा काय असेल ग्रेटर दॅन झिरो असेल। तर इथं आज आपण हे तीन पॉइंट्स कव्हर केले ज्यामध्ये इंटरनल एनर्जी एन्थाल्पी आणि फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स हे तीन पॉइंट आज आपण इथं संपवलेले आहेत। थँक्यू।